मलिकवाडीतील सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेली जनशक्ती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. मलिकवाडसह परिसरात जनसामान्यांच्या समस्या सोडवत कार्यतत्पर आणि परिपूर्ण सेवा देत सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेला जनशक्ती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने इतर गावांमध्येही शाखांचा विस्तार वाढवून आणखी प्रगतीचा आलेख वाढवावा. संस्थेच्या पारदर्शी कारभारामुळे संस्था सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरली आहे, असे प्रतिपादन मलिकवाड ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष अजित ठोंबरे यांनी केले. ते मलिकवाड येथील संस्थेच्या तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सुभाष वडगावे होते. स्वागत संस्थेचे संचालक नितीन पाटील यांनी तर प्रास्ताविक संजय सुतार यांनी केले. अहवाल वाचन करताना संस्थेचे मुख्य कार्यनिर्वाहक संजय कुंडुरे यांनी संस्थेत 10 लाख भागभांडवल 3,70,00,000 रुपयांच्या ठेवी असून संस्थेने अहवाल सालात 1,67,00,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे. 30,15,00,000 रुपयांची संस्थेची वार्षिक उलाढाल असून 3,57,000 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती दिली. सन 2018-19 या वर्षाखेर संस्थेची सभा संख्या ही 374 असून गत आर्थिक वर्षापेक्षा चालू अहवाल साली 30 व्यक्तींना नवीन सभासद म्हणून संस्थेत सामावून घेत संस्थेच्या सुविधांचा लाभ देण्यात आला आहे. भाग भांडवल अहवाल साली संस्थेचे एकूण भाग भांडवल हे 9,07,200 इतके आहे, ज्यात यावर्षी 1,88,500 रुपयांनी वाढ झाली आहे. निधी सन 2018-19 अहवाल साली संस्थेत एकूण 6,32,640.95 रुपयाचा निधी जमा झाला आहे, ज्यामध्ये सन 2017-18 या अहवाल सालापेक्षा 3,94,931.95 इतकी वाढ झालेली आहे. संस्थेत होत असलेल्या गतिमान व्यवहारामुळे ही वाढ होत आहे हे सांगताना आनंद होतो. ठेवी दिनांक 31-3-2019 अखेर संस्थेकडे एकूण 3,69,63,561 इतक्या ठेवी संग्रहित झाल्या आहेत, ज्यात गतवर्षापेक्षा 64,36,262 इतकी भरघोस वाढ झालेली आहे. या पण काळातही ठेवीदारांनी अशी साथ द्यावी, आपल्या ठेवींच्या सुरक्षिततेबरोबरच तत्पर सेवा देण्याचे अभिवाचन संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांच्या वतीने देऊ इच्छितो. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळू उंद्रे यांनी महिला वर्गांनी बचतीचा मार्ग स्वीकारत बँकांशी व्यवहार वाढवावा असे सांगितले. या सर्वांचं एकच मत असलं पाहिजे, कारण काय असतंय, संचालक मंडळ आपण तयार करतो, संस्था तयार करतो, पण संस्थेमध्ये विचार वेगवेगळे झाले, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, पण एक विचारावरती येऊन ज्या टायमाला संघटना चालती किंवा संस्था चालती त्या ठिकाणी भरभराटीनं त्यांचं जे प्रगतशील जे होणार आहे, प्रगती होणार आहे ती होऊ शकते. आणि 3 वर्षाच्या या वेळेमध्ये त्यांनी इतकं सर्व काही कार्य केलेलं आहे आणि हे कार्य त्याच वेळी उपलब्ध होत आहे की विश्वास, कारण इतर पण आपल्या गावामध्ये खूप संस्था आहेत आणि गाव आपलं इतकं प्रगतशील झालेलं आहे आता सध्या, कारण या ठिकाणी माजी सैनिक आहेत, ऑन सर्व्हिस ड्युटीवरती सैनिक आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बाहेर काफी नोकरदार आणि मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती असणारी लोक पण आहेत. तसेच सगळ्यात जास्त आपल्या गावाचं उत्पादन दूध या दुग्ध व्यवसाय यापासून होत आहे. संभाजी पाटील यांनी संस्थेने कर्ज वितरण प्रमाणात वाढ करण्याची मागणी केली. 50% इन्व्हेस्टमेंट हे ठेवलेलं आहे. हा इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याला वाचताना समाधान वाटतंय, पण संस्थेसाठी समाधानकारक नाही आहे. संस्थेसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे समाधानकारक नाही, लोन म्हणजे समाधानकारक आहे, कारण का लोनमुळेच फायदा होतो. इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं, लोकांच्याकडून एफडी घ्यायची 12% आणि इन्व्हेस्टमेंट ठेवायची 10%. आता इन्व्हेस्टमेंटचे रेट पण बरेच कमी झाले, तुम्हाला एफडीचे रेट पण भरपूर कमी करायला लागणार आहे. हा एक मुद्दा झाला. इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे संस्थेचं, त्यामुळं तुम्ही जे डिपॉझिट धारक आहात किंवा संस्थेचा द्यायचं काही कारण नाही, कारण तुमचे जेवढे ठेवी आहे तेवढे संस्थेचे इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट जरा कमी करून लोन वाटावं एक मी तुम्हाला विनंती करतो. तर संस्थेचे संस्थापक सुभाष वडगावे यांनी संस्थेने 3 वर्षात सभासदांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करत परिपूर्ण सेवा देत प्रगतीचे शिखर गाठत असल्याचे सांगितले. समोर या संचालक मंडळाच्या उपस्थितीनेच आम्ही हे कर्जाचं वितरण करत असतो, त्यामुळे या संस्थेची भरभराटी होत आहे, कारण तुम्ही आता आमच्या संस्थेच्या सचिवाने मांडलेला बॅलन्स शीट तुम्ही बघितलाच आहे. तर या संस्थेचं भागभांडवल 10 लाख रुपये आहे 3 वर्षामध्ये, ती चेष्टा नाही. 10 लाख म्हणजे भागभांडवल म्हणजे
भरपूरच आहे. डिपॉझिट 4.25 कोटी, 3 वर्षात 4.25 कोटी हा तुमचा ठेवलेला आमच्यावर सार्थ विश्वास आहे. त्या विश्वासाला ही संस्था किती ताळ जाऊ देणार आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर कर त्या संस्थेने 2.6 कोटी रुपये ऍडव्हान्स केलेले आहे, 100% वसुली केलेली आहे. तसेची गुंतवणूक 1.67 लाख आहे, नफा 3,57,000 आहे. तसेच या संस्थेचं NPA 0% आहे. ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता वडगावे यांनी ही मनोगत व्यक्त केले. सभेस मलिकवाड काँग्रेस प्रमुख पुंडलिक खोत, संस्थेचे व्हाईस चेअरमन सुनील भेंडीकटगे, रयत सौहार्दचे अध्यक्ष अप्पासो नाईक, भाऊ सोकुडचे ग्रामपंचायत सदस्य अविनाश खोत, राजू अंकले, VK कन्स्ट्रक्शनचे विष्णू केरुरे यांच्यासह संचालक सभासद नागरिक उपस्थित होते. आभार नरसिंग कोळी यांनी मानले.